तुम्ही जर नवीन असाल तर माझं नाव आहे आनंद पवार आणि तुम्ही बघत आहात टेक्निकल आनंद मराठी युट्यूब चॅनल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, बाजूला दिलेला बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून आम्ही जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। मित्रांनो, आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीच वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेची नुकतीच घोषणा केली। तर या व्हिडिओमध्ये नेमकं वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेमध्ये कशाचा समावेश आहे आणि कोणकोणते लाभ तुम्हाला वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेअंतर्गत मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। प्रत्येक राज्यात लागू होणार वन नेशन वन रेशन कार्ड योजना निर्मला सीतारामन। देशातल्या प्रत्येक राज्यात वन नेशन वन रेशन कार्ड योजना लागू होणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली। तर प्रत्येक राज्यात ही योजना लागू होणार आहे। आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या संदर्भातील घोषणा केली। या योजनेचा फायदा 67 कोटी लोकांना असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे। म्हणजे ही जी योजना आहे वन नेशन वन रेशन कार्ड, याचा तब्बल 67 कोटी लोकांना फायदा होणार आहे। ही योजना लागू झाल्यास राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार कोणत्याही कार्डधारकाला देशातल्या कोणत्याही रेशन दुकानातून रेशन घेण्याची मुभा असेल असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, एक चांगली बातमी आहे आणि मोठा फायदा यामध्ये जे कारागीर वर्ग आहे किंवा जे रोजंदारीसाठी वर्ग आहे वेगवेगळ्या राज्यात आज राहत असतात किंवा ते कामानिमित्त दुसरीकडे राहत असतात त्यांना आता तेथे सुद्धा रेशन मिळणार आहे। मित्रांनो, तर परत बघा, हा खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे। ही योजना लागू झाल्यास राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार कोणत्याही कार्डधारकाला देशातल्या कोणत्याही रेशन दुकानातून रेशन घेण्याची मुभा असेल, म्हणजे कार्डधारकाला देशातल्या कोणत्याही रेशन दुकानातून धान्यही मिळणार आहे। म्हणजे तुम्ही कामानिमित्त दुसऱ्या राज्यात राहत असाल, तेथे जर तुमचं पोट तुम्ही भरत असाल, तिथलचे जर तुम्ही मजूर असाल, तर तुम्हाला तिथलच्या रेशन कार्डच्या दुकानातून धान्य तुम्हाला मिळणार आहे, जे की अगोदर मिळत नव्हतं। काय आहे वन नेशन वन रेशन कार्ड योजना? वन नेशन वन रेशन कार्ड ही मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे। ही योजना लागू झाल्यानंतर कोणत्याही रेशन कार्ड धारक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार कोणत्याही राज्यातल्या रेशन डेपोवरून धान्य घेऊ शकतो, जे की आपण वरच बघितलं। समजा एखादा माणूस महाराष्ट्रात कामगार म्हणून आला आहे, तो परप्रांतीय आहे, तर ही योजना लागू झाल्यानंतर त्याला महाराष्ट्रातल्या रेशन दुकानातही तेच कार्ड दाखवून रेशन मिळू शकणार आहे। या योजनेनुसार लाभार्थ्यांची ओळख ही त्यांच्या आधार कार्डवर असलेल्या इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल डिव्हाइसद्वारे केली जाऊ शकते, म्हणजेच POS मशीन, कारण यामध्ये लाभार्थ्यांची माहिती फीड करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ही जी योजना आहे वन नेशन वन रेशन कार्ड, तर यामध्ये सर्वात मोठा फायदा की देशातल्या कोणत्याही रेशन कार्ड दुकानातून एकाच कार्डवर तुम्ही धान्य घेऊ शकता। तर खूप मोठी मुभा त्यांनी दिलेली आहे। मित्रांनो, लवकरच योजना ही सुरू होईल आणि त्याचा लाभ देशातले जेवढे लोक आहे ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना होऊ शकतो। तब्बल 67 कोटी लोकांना याचा फायदा होण्याचे चान्सेस आहे। मित्रांनो, तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।